नमस्कार, मी श्रद्धा कांबळे। मी न्यूट्रिशनिस्ट आणि योगा एक्सपर्टसुद्धा आहे। तर आज आपण बघणार आहोत की योगा म्हणजे काय, तो का करावा आणि कोणत्या वयोगटातली लोक योगा करू शकतात, योगा करताना कोणते प्रिकॉशन्स घ्यावे। योगा हे एक असे एक्सरसाइज जे कोणीही करू शकतो, पण जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार आहे किंवा इंजुरी झाली आहे तर तुम्ही फक्त तुमच्या योगा एक्सपर्टच्या सल्ल्यानुसारच तो योगा करा। योगा म्हणजे नक्की काय? योगा ही एक अशी एक्सरसाइज आहे जे असं म्हणतात की शंकर भगवान सुद्धा करायचे, आणि योगामुळे तुमची बॉडीज फक्त फ्लेक्झिबल नाही होत तर तुमचं मन सुद्धा शांत होतं आणि त्यामुळे तुमचं स्ट्रेस रिलीज होण्यास मदत होते। तर आपण आज जसे 5 योगाचे प्रकार बघणार आहोत जे कोणत्याही वयोगटातली लोक सहजपणे करू शकतात। तर आपण स्टार्ट करूया पहिल्या योगाच्या प्रकारापासून, ज्याचं नाव आहे बद्धकोणासन। बद्धकोणासन करताना आपण आपले दोन्ही पाय जोडून घेणार आहोत, दोन्ही पायाचे अंगठे आणि दोन्ही पायाचे तळपाय एकमेकांना जोडलेले असणार आहेत, आणि आपण हळूवारपणे आपली नीज आहेत ते आपण मॅटला टच करायला ट्राय करणार आहोत। आपली बॅक एकदम स्ट्रेट ठेवणार आहोत आणि ह्या स्थितीमध्ये आपण स्वतःला रिलॅक्स करणार आहोत। या पोझिशनमध्ये आल्यावरती आपण हळूवारपणे आपले दोन्ही पाय वर घेऊन पुन्हा खाली घेऊन जाणार आहोत आणि स्लोली स्लोली आपण स्पीड वाढवणार आहोत। ही पोझिशन करताना आपण आपलं माइंड आणि बॉडी एकदम रिलॅक्स ठेवायची आहे। तर योगामध्ये आपण जेव्हा कुठलंही आसन करतो तर ते स्टार्ट आणि एंडिंगची पोझिशन सेम असायला पाहिजे, म्हणूनच आपण एकदम हळूवारपणे पुन्हा स्लोली आपल्या पायांची जी हालचाल आहे ती थांबवणार आहोत आणि पुन्हा आपण रिलॅक्स पोझिशनमध्ये येणार आहोत। बद्धकोणासन जे आपण केलं त्याच्यामुळे आपले पेल्विक रिजन जो हा जो भाग आहे तो पूर्णपणे फ्री होतो आणि हाय बी पीसाठी सुद्धा व्यवस्थितपणे काम करतो। तुमचं जर ब्लड प्रेशर असेल, हाय ब्लड प्रेशर असेल, ते सुद्धा कंट्रोलमध्ये येऊ शकतं। तर आपण आता बघणार आहोत योगाचा दुसरा प्रकार ज्याचं नाव आहे नौकासन। त्यासाठी आधी आपण रिलॅक्सिंग पोझिशनमध्ये बसणार आहोत, आपले पाय स्ट्रेट असायला हवेत आणि तुम्ही तुमची कंबर एकदम स्ट्रेट ठेवायची आहे, बॅक एकदम स्ट्रेट असणार आहे। दोन्ही हात मी माझ्या मांड्यांवरती ठेवलेले आहेत। आता मी एक श्वास भरून घेणार आहे आणि मी श्वास सोडत सोडत मागे जाऊन जसं आपण नौका चालवतो त्या सेम पद्धतीने मी बॅकवर्ड आणि फॉरवर्ड बेंडिंग करणार आहे। आता मी जेव्हा मी नौकासन केलं ते मी 4 वेळा फॉरवर्ड बेंडिंग केले, आता मी अपोजिट डिरेक्शन मध्ये जाणार आहे, अँटी क्लॉकवाईज करणार आहे। नौकासन करताना आपण फक्त लक्षात ठेवणार आहोत की आपली बॅक स्ट्रेट आहे आणि आपण जेवढं खालती जाता येईल, जेवढं मला खालती टच होता येईल तेवढं टच होणार आहे, सो दॅट माझी बॅक फ्री होईल। नौकासन केल्यामुळे पूर्ण बॉडी फ्लेक्झिबल होऊ शकते, पूर्ण बॉडी रिलॅक्स होऊ शकते आणि फुल बॉडी स्ट्रेच होऊ शकते। तर योगा कोणी करावा? योगा ही एक अशी एक्सरसाइज आहे जी कोणत्याही वयोगटातली लोक सहजपणे करू शकतात। आपण आता बघणार आहोत योगाचा तिसरा प्रकार ज्याचं नाव आहे वज्रासन। तर वज्रासन करताना आपण आता रिलॅक्सिंग पोझिशनमध्ये बसणार आहोत, जिथे माझे दोन्ही पाय स्ट्रेट आहेत, मी एकदम स्ट्रेट बसलेली आहे, माझी बॅक एकदम स्ट्रेट आहे। आता स्टार्ट करताना आपण अगोदर आपला उजवा पाय फोल्ड करणार आहोत, उजवा पाय फोल्ड करून आपण आपल्या छातीजवळ घेणार आहोत आणि तोच पाय आपण आपल्या सीट खाली ठेवणार आहोत। आता आपल्या पूर्ण बॉडीचं वजन हे आपल्या डाव्या हातावरती आहे। आता आपण आपला डावा पाय फोल्ड करून तो सुद्धा आपल्या सीट खाली ठेवणार आहोत। वज्रासन मध्ये एवढं लक्षात ठेवायचं की आपले दोन्ही पायाचे दोन्ही अंगठे जोडलेले आहेत। ही वज्रासन पोझिशन आहे। आपण ह्या पोझिशन मध्ये बसणार आहोत, आपले दोन्ही हात आपल्या दोन्ही मांड्यांवरती आणि आपण आपले डोळे बंद करून श्वासांवरती लक्ष देणार आहोत। आपण हळूवारपणे श्वास घेणार आहोत आणि हळूवारपणे श्वास सोडणार आहोत। वज्रासन सोडताना आता पुन्हा आपण जसं स्टार्ट केलं त्याच प्रकारे आपण एंड करणार आहोत। आपण आपला उजवा पाय
पुन्हा स्ट्रेट करणार आहोत आणि मग डावा पाय स्ट्रेट करणार आहोत. वज्रासन ही एक अशी एक्सरसाइज आहे जी प्रत्येक वयोगटातील लोक करू शकतात आणि ही एकमेव एक्सरसाइज आहे जी आपण जेवण केल्यानंतर सुद्धा करू शकतो, कारण वज्रासनमुळे डायजेशनला खूप हेल्प होतं. वज्रासनमुळे हायपरटेन्शन सुद्धा कंट्रोलमध्ये येऊ शकतं आणि वज्रासनमुळे मनामध्ये जो काही स्ट्रेस आहे तो सुद्धा रिलीज होण्यात मदत होते. आता आपण वळणार आहोत चौथ्या योगाच्या प्रकाराकडे ज्याचं नाव आहे शशिकासन. ते करण्यासाठी पुन्हा आपण रिलॅक्सिंग पोझिशनमध्ये बसणार आहोत आणि आता आपण वज्रासनमध्ये येणार आहोत. शशिकासन हा वज्रासन पोझिशन मध्ये केला जातो, त्यामुळे आपण आधी वज्रासन मध्ये आलो, नंतर आपण हळूवारपणे श्वास घेणार आहोत आणि श्वास घेत घेत आपण आपले दोन्ही हात वर घ्यायचे आणि आता श्वास सोडत सोडत कमरेतून खाली जायचं आहे आणि आपले डोकं मॅटला टच करायचं. या पोझिशन मध्ये आल्यावरती आपण हळूवारपणे आपले दोन्ही हात आपल्या कानाखाली ओढून घेणार आहोत आणि आता आपण आपलं शरीर संपूर्णपणे आकुंचित करणार आहोत. रिटर्न येताना आपण दोन्ही हात असेच ठेवणार आहोत आणि मान सरळ करून पुन्हा एक श्वास भरत भरत वर येणार. शशिकासन ही एक अशी एक्सरसाइज आहे जी तुमचे पेल्विक मसल टोन करतात, सायटिकाचा जो पेन आहे तो कमी करण्यास मदत करते आणि ब्लड प्रेशर सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करते. आता आपण बघणार आहोत पाचवी एक्सरसाइज ज्याचं नाव आहे पश्चिमोत्तानासन. पश्चिमोत्तानासन पुन्हा आपण सीटेड पोझिशन मध्ये करणार आहोत, म्हणजे दोन्ही पाय पुन्हा स्ट्रेट आहेत, रिलॅक्सिंग पोझिशन मध्ये आहेत, दोन्ही हात मांडीवरती आहेत. आता मी एक श्वास भरून घेणार आहे आणि हळू श्वास सोडत सोडत कमरेतून खाली जाणार आहे. म्हणजे दोन्ही अंगठ्या मी पकडलेत आणि मी हळूवारपणे डोकं माझ्या गुडघ्यांना लावायचा प्रयत्न करणार आहे. तुमचं डोकं जर गुडघ्याला टेकत नसेल तर तुम्ही एका उशीचा मदत घेऊ शकतात आणि पुन्हा आपण सेम करणार आहोत, एक श्वास घेऊन घेणार आहोत आणि हळू श्वास सोडत सोडत पुढे जाऊन दोन्ही हातांनी दोन्ही पायाचे अंगठे पकडणार आहोत आणि मग डोकं उशीवरती ठेवणार आहोत. तर पश्चिमोत्तानासन जेव्हा जर तुम्हाला बॅक पेन असेल, कंबर दुखी असेल, तर तो पेन रिलीज करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरतं आणि तुमची बॉडी सुद्धा फ्लेक्झिबल होण्यास मदत होते. तर आज आपण पाहिले योगाचे असे पाच प्रकार जे इझिली तुम्ही तुमच्या घरी करू शकता. तर नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला तुमची प्रतिक्रिया कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा.